नमस्कार मित्रांनो हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो हेल्थ टिप्स मराठी चॅनल घेऊन आल तुमच्यासाठी एक पुरुषांसाठी खास करून एक जबरदस्त हेल्थ टिप्स काय आहे ती हेल्थ टिप्स सविस्तर माहिती घेऊया तत्पूर्वी तुम्ही माझे जर हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन क्लिक करून त्या अंतरानर बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले नवीन नवीन हेल्थ टिप्स तुम्हाला मिळत राहतील सगळ्यात अगोदर तर पहा मित्रांनो आपण सविस्तर जाणून घेवा काय आहे पुरुषांसाठी एक जबरदस्त हेल्थ टिप्स या अशा काही समस्या आहेत पुरुषांसाठी ज्याकडे तू कधीच कर दुर्लक्ष करू नये याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर पहा मित्रांनो पुरुषांमध्ये वय वाढल्यानंतर संदर्भातील समस्या जास्त प्रमाणात दिसू लागतात वय वाढल्यानंतर कोणत्या दिवसा कोणत्या समस्या दिसतात आणि त्याकडे काय दुर्लक्ष करू नये किंवा काय काय लक्ष द्यावे याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर पहा पुरुषाचं जसं जसं वय वाढत जातं तशा तशा ठराविक आरोग्याच्या समस्या येण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढत जाते एका विशिष्ट वयानंतर पुरुषामध्ये काही समस्या सामान्यपणे दिसून येतात यापैकी स सा, सर्वात सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे युरोनरी ट्रॅक सिस्टीमची म्हणजेच मूत्राशय मार्गाची ज्या संदर्भात समस्या उद्भवतात त्या समस्या जास्त प्रमाणात असतात तर अशा काही समस्या आहेत त्या दुर्लक्ष करू नये त्याच्यातील पहिली म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे पुरुषांचं सेक्स करतेवेळी उद्भवणारी लिंगाची समस्या चाळीस ते सत्तर वर्ष वयोगटातील हो सुमारे तीन तीस ते पन्नास टक्के पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो यामुळे पुरुषांची लैंगिक इच्छाशक्ती देखील कमी होते दे। हायपर टेन्शन मूत्रपिंडाच्या समस्या या आजाराचे हे एक लक्षण असू शकतं यामुळे वेळेचा आपण युरोलॉजिस्टचाच सल्ला घेणं गरजेचं असतं वेळेच्यावर उपचार करणं फायदेशीर ठरू शकतं पुरुषांनी या समस्या संदर्भात चर्चा करण्यास कधीच लाज लाजू नये किंवा लाज बाळगू नये त्याच्यानंतर दुसरी समस्या म्हणजे लघवी लिक होणं ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे किंवा युरिनरी सिस्टीम इनकॉन्टिननन्स युरिनरी इनकॉन्टिननन्स म्हणतात त्याला हा आजार स्त्रियांमध्ये किंवा पुरुषामध्ये दोघांमध्ये नकोसा असतो वाढत्या वयातील पंधरा ते सोळा टक्के पुरुषांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते प्रोस्टेटच्या ग्रंथीचा आकार वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते यामुळे मूत्रमार्गातून वाहणाऱ्या लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि मूत्राशयाच्या स्नायूंना तो कपात झाल्यामुळे आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते यामध्ये आपण सऊ बाजारात लघवी जरी झाली तरी लघवीचा एक थेंब 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 थे लघवी आपली कायमस्वरूपी लिक होत राहत असते त्याच्यामुळे आपले कपडे खराब होणे वास येणे यासारख्या समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात त्याच्यानंतर तिसरी समस्या म्हणजे लघवीतून रक्त येणे लघवीतून रक्त येणे हे मूत्राशया आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे एक लक्षण असू शकता कर्करोग जरी नसेल तरी डॉक्टरकडे यावर उपचार करून घेणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही विनिर्णयात तपासण्या करून आपल्याला नेमके कारण काय आहे हे ये शोधता येतं त्याच्यानंतर टेस्टिकल्स म्हणजेच लिंगाच्या खालच्या भागाला वेदना होणं किंवा गाठी तयार होणं दोनपेक्षा अधिक आठवडे जर लिंगाच्या खालील भागात वेदना जाणवत असेल किंवा त्या ठिकाणी जर गाठ घट्टपणा जाणवत असेल तर त्वरित युरोलॉजिस्टचा म्हणजेच मूत्राशयाचे जे डॉक्टर असतात त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हे टेस्टिक्युलर कॅन्सरचे एक लक्षण असू शकते त्यामुळे लवकरात लवकर निदान करणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लघवी करताना त्रास होणं बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होणं ही एक समस्या सामान्यतः सर्रास आढळून येते यामध्ये व्यक्तीला लघवी करताना वेदना होतात वयस्कर पुरुषामध्ये यामागचे सामान्य कारण म्हणजेच प्रोस्टेट गंतीचा आकार वाढणे किंवा प्रोस्टेटला सूज येणं हे एक कारण असू शकतं त्याच्यामुळे बी लघवी करता त्रास होऊ शकतो